चालते दोन सॉरी दोन धावा स्कोर कार्डवर पाच चेंडूची पिके झाले. पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू असेल सागरचा. जर षटक म्हणलं तर अप्रतिम षटक म्हणावं लागेल. नवीन फलंदाज गेलाय गणेश. मला तर वाटतं स्ट्राईकला कुटप्प्याचा चेंडू होता परंतु थांबलाय. थोडासा बॅकवर्ड डिसेलला मारण्याचा प्रयत्न होता परंतु इथं प्रयत्न फसतोय. पहिला षटक इथे समाप्त होतोय. एक षटकाच्या समाप्तीनंतर दोन धावा स्कोर कार्डवर तीन गडी बाद आणि दोन धावा स्कोर कार्डवर थोडीशी दैन्य अशी अवस्था सांगवी सांगायची. कुठेतरी मला तर वाटतं स्वामीत आहे अजून गणेश आहेत चांगले चांगले फलंदाज आहेत. मला तिथे दिलीप आहे अजून विलास आहेत अजून चांगलेसे फलंदाज आहेत सांगवी संघात. परंतु स्ट्रोक खेळावे लागणार आहेत. दरम्यान पाहूया स्वामीत गेलाय कुठेतरी चौथ्या पाचव्या क्रमांकावर स्ट्राईकला खेळणारे षटक क्रमांक दुसरा घेऊन येतो गोलंदाज रमेश सांगिक दुसरा असेल वैयक्तिक. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक इथे समाप्त होतं आणि रमेश येतोय. रमेश येतोय दुसरा षटक घेऊन. आपला फलंदाज सामना करणार आहे. थोडीशी फील्डमध्ये सजावट होते. स्वामी स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला गणेश रमेश गोलंदाजी मार्कवर विनंती असेल. जास्त वेळ घ्यायचे नाही सामन्याला सुरुवात करायचे. स्वरूपात मला वाटतं एक धाव मिळते. एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचले 13 या धावसंख्येवर. बॅक टू बॅक दोन चौकार पहिल्या चेंडूवर विकेट. दुसऱ्या चेंडूवर दोन धावा. त्यानंतर भुसरेच्या बॅटिंगमधून एक चौकार आला. आता पुन्हा एकदा एक चौकार आणि या चेंडूवर मात्र एक सिंगल धाव आली. पाच चेंडूची पिकी झाल्या. धावफलकावर धावा लगावल्या 13 धावा स्कोर कार्डवर आतापर्यंत. शेवटचा चेंडू असावा मला तर वाटतं. पाहूया गणेश आलाय खेळायला चांगला फटका. हा इन द इयर वाडीज लॉंग ऑन लॉंग अपच्या गल्लीमध्ये चांगलाच रनिंग झेल आणि मला तर षटक संपल्याचा इशारा आहे पंचकोणा आणि धन्यवाद. षटक क्रमांक दुसरे इथे समाप्त झाले. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावा लगावला स्कोर कार्डवर 13. नवीन गोलंदाज गोकुळ गोलंदाजी मार्कवर. गोकुळ नगरीतून आलेला गोकुळ तिसरा षटक घेऊन आलाय. पाहूया कशा प्रकारे गोकुळ गोलंदाजी करणार आहे. सामना फलंदाज आहे भूषण स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला असेल समीर. आत्ताच नवीन गेलाय फलंदाज समीर. परंतु एक जुनं जाणतं फलंदाज आहे समीर. थोडंसं लेट उतरलाय फलंदाजीसाठी. इथे नक्कीच यार्कचा चेंडू मला तर वाटतंय वाडीची एज लागते. पण आमच्या बाजूने बघत आहेत आणि इशारा देतात की हा बाद भूषण बॅक टू पॅवेलियन. यस इचे
ते समीरच्या पारीचा अंत होता. यस डीजे. फलंदाज दिलीप जाते फलंदाजी मार्ग पर, गोलंदाजी मार्ग पर गोकुल याचा मला वाटतं शेवटचा चेंडू असा. बा पाहूया अकुट टप्प्यात चेंडू, चेंडू बिरकवला, बॅकवर्ड डिस्कवर लागला, चेंडू जाते क्षेत्ररक्षक ताईंना, त्या चेंडू उचलणार फेकणार दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. परंतु पाहूया इथं ऑल आउट होतंय का दिलीप, थोडंसं रनिंगला कमी पडतो आणि मला वाटतं नक्कीच दिलीपचं सुद्धा पारीसा अंत होतंय. एका मागू मागे एक, एका मागू मागे एक, एका मागू मागे एक चाललंय का इथे सांगवी संघाचं. नक्कीच मला वाटतं आठवं विकेटचं पतन असेल इथे म्हणजे दिलीपच्या स्वरूपात. नवीन फलंदाज स्वतः कर्णधार विलास पवार मला वाटतं फलंदाजी मार्गवर जाताना. नक्कीच स्ट्राईकला तुषार फलंदाजी मार्गवर आणि नॉन स्ट्राईकला सर विलास गोलंदाजी मार्गवर. गोलंदाज विशाल याचा पहिला चेंडू, शेवटचं षटक हाणं मारतं षटक, 15 धावा स्कोर काढलेलं. फुलटा चेंडू अकरा लाईन फटका नक्कीच गल्लीमध्ये, चेंडू ट्रॅव्हल क्षेत्ररक्षक तैनात, चेंडू उचलणार फेकणार जबरदस्त क्षेत्ररक्षक. दुसरी धाव पूर्ण झाली असती परंतु इथे थोडंसं कॉलिंग चुक. चला पुढील चेंडू पुन्हा एकदा विशाल गोलंदाजी मार्गवर समोर फलंदाज सामना करणार. रोहित फलंदाजी मार्गवर गेलाय, हलकासा कट केलाय चेंडू, एक धाव मिळते, आणखीन एक धाव मिळाली असती परंतु आता थोडस थांबले म्हणते तुषारने रनअप घेतला असं ते मला वाटतंय. आणखीन एक धाव मिळाली असते परंतु एकच धाव मिळणार. 19 धावा स्कोर कार्डवर रोहित आणि तुषार अशी जोडी खेळते सध्या खेळपट्टीवर. यूट्यूब लाईव्हचे सामने समर्थ यूट्यूब यांच्या वतीने सामने लाईव्ह दाखवले जात आहेत यूट्यूब लिंकच्या माध्यमातून. तरी विशालाचा चौथा चेंडू असेल आत्तापर्यंत, 3 धावा 4 धावा खर्च केलं, धावांचं काही धावा जास्त नाही आहेत स्कोर जर आपण पाहिलं तर फक्त 19 धावा स्कोर कार्डवर आहेत आणि आणखीन एक धाव मला जे पळून काढले 20 धावा
स्कोर कार्डवर सांगवी संघाचे षटक क्रमांक 14 प्रगती पथावर 4 चेंडूची फेकी झाली असावी आणि 20 धावा स्कोर कार्डवर आहेत. विचार केला तर वन साइड सामना होऊ शकतो, परंतु पाहूया आता सामन्यात स्ट्राइक रोटेट लो वन डिलिव्हरी थोडासा फसवा चेंडू, एकही धाव मिळणार नाही. एक निर्धाव चेंडूचे सांगता होते पंचांकडून. शेवटचा चेंडू असेल 20 धावा स्कोर कार्डवर रेससाठी. हा शेवटचा चेंडू पाहूया या शेवटच्या चेंडूवर काय होतंय. एकदा स्लो पण दिले होते म्हणजेच 20 येणारे 4 षटक 21 धाव संख्येची गरज. तसंच पुढील सामना नेवाली वर्सेस नावंडे असा सामना रंगणार आहे, तरी दोन्ही संघांनी कृपया उपस्थिती दाखवायचे. नेवाली संघाचा कर्णधार समोरच्या संघाला तर आपल्याला अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. नक्कीच अप्रतिम चेंडू बॅक टू बॅक तिसरा चेंडू इथे निर्धाव फेकी करतोय. थोडासा अडचणी सापडतो मला वाटतंय. दर्शन स्ट्राईकला आहे, नो स्ट्राईकला रमेश पाहूया. दर्शन आतापर्यंत 3 चेंडू उकलाय. कुठेतरी पावर प्ले तर षटक आहे आणि या षटकामध्ये एक संधी असते फलंदाजाला मोठे स्ट्रोक खेळण्याची, परंतु पाहूया. दर्शन पुन्हा एकदा एक बाउन्सर चेंडू बॅटी चेज लागते आणि दर्शनचा पारी शांत होतोय. पहिल्या विकेटचं पतन. मी आयोजकांना विनंती करेल, तिसरा सामना मुलगाव आणि मुंडेवाडी संघाचा आहे. विलास पवार आपणास विनंती असेल, आज सामना झाल्यावर आपण संपर्क साधायचा आहे. त्यानंतर मुलगाव संघ आणि मुंडेवाडी संघ आधीच उपस्थित आहेत आणि बॅटी चेंज लागले. आणखीन एक विकेटचं पतन. नक्कीच प्रत्येक चेंडू
धन्यवाद। हा सामना झाल्यानंतर मुंडेवाडी आणि मुळगाव असा सामना रंगणार आहे। कृपया याची नोंद घ्यायचे, नावंडे संघाने आणि नेवाली संघाने कृपया याची नोंद घ्यायचे। ओके, जिथे करूया बरीची पारी आहे दोन्ही संघांमध्ये। जर आपण पाहायला गेलं तर या षटकात दोन विकेट घेतलेत रघुनाथ, आणि मला वाटतं पहिल्या षटक इथे समाप्त झालं, तर अपलकावर धावा लागल्या दोन। नक्की जशात तशी म्हणलं वाटतं गोलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे सांगवी संघाकडून। विनंती असेल मुळगाव संघ आणि नाव मुंडेवाडी संघ दोन्ही संघाने उपस्थितीत राहायचं आहे। रोशन गोलंदाजी मार्क वर दुसरं षटक घेऊन आलाय सांगिक दुसरा व्यक्ती। पहिल्या स्कोर कार्ड वर फक्त दोन धावा भिसेगाव संघाचे नवीन फलंदाज मला वाटतं रमेश असेल स्ट्राईकला। सागर स्ट्राईकला रमेश एक राईट हँड फलंदाज सामना गोलंदाज सामना करतोय। रोशन एवढा चांगला गोलंदाज, थोडासा खराब चेंडू आउट स्विंग होते, चेंडू पण आमच्या बाजूने पळतोय, तो अपेक्षेच्या बाहेरून चेंडू जातोय कब्बनचा धाव धाव खाते धाव फलक एक नि वाढत जाऊन पोचले तीन तीन या धाव संख्येवर। पुढील चेंडू पुन्हा एकदा नको टप्प्यात चेंडू पर्यंत उंची जास्त ताकद कमी झेल होऊ शकते। रघुनाथ त्या चेंडू खाली धावून आला आणि रघुनाथ कोणती चुकी करणार नाही, झेल टिपला आणि आणखीन एक मी नाही सांगवीवाल्यांच्या पाय ठेवून पुढे चाललेले आहेत। विकेटवर विकेटचे पतन होत आहेत आणि इथे कॅप्टन स्वतः जात आहे सात नंबरची जर्सी प्रदान करून। पाहूया कॅप्टन भिसेगाव संघाकडून काय करणार आहे भरत। मेन फलंदाज जातोय भरत स्ट्राईकला, स्ट्राईक एंडला असेल सागर। अशी जोडी सध्या खेळणारे गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रोशन यांनी पहिला चेंडू वाईट फेकी केला, त्यानंतर त्याला मात्र यश मिळालंय। पाहूया पुढील चेंडू पुन्हा एकदा थोडासा ओवर पिच चेंडू होता, मोठा फटका खेळता आला असता परंतु कोणतीही घाय करत नाहीये म्हणजे भरत। तसे दुसऱ्या चेंडू निर्धाव फेकी होतोय रोशन याच्याकडून। तीन स्कोर तीन धावा स्कोर कार्ड परत। दोन चेंडूची फेकीला फुलटा चेंडू चांगला फटका मिळवला क्षेत्ररक्षक तैनात आहे, कोणती चुकी करणार नाही। एक धाव दिली जाते, एक धाव मिळणार आहे चेंडू मागे खेळ धावेने धाव फलक जाऊन पोहोचले चार चार धावा स्कोर कार्डवर। षटक क्रमांक दुसऱ्या प्रगती पथावर तीन चेंडूचे फेकी झाले, स्ट्राईक रोटेट झाले आणि सागर स्ट्राईकला आले। एक स्फोटक फलंदाज भिसेगाव संघाकडून परत पाहूया इथे यॉर्क लेनचा चेंडू नक्की जबरदस्त प्रतिम गोलंदाजी म्हणावी लागेल सांगवी संघाकडून। हा मात्र आणखीन एक निर्धाव चेंडू मला वाटतं चौथा चेंडू हा निर्धाव असेल रोशन याचा। एक विकेट सुद्धा घेतलं, फक्त दोन धावा खर्च केल्यात त्या म्हणजे रोशन याने धावफलकावर धावा चार। पुढील चेंडू पुन्हा एकदा सागर याला त्याच पहिला चेंडू चेंडूला भवरा बनवलाय परंतु एकच धाव मिळणार। पुन्हा एकदा एक एकेरी धाव एकेरी दुहेरी धावीने हा सामने जिंकू शकतो विचार केला तर भिसेगाव संघ, परंतु विकेट वाचवाव्या लागतील कारण तर विकेट जर आपण पाहिलं तर भिसेगाव संघाचे सुद्धा तीन विकेट गेलेले आहेत दर्शन रमेश आणि गोकुळ, त्यानंतर आता सागर आणि भरत अशी जोडी खेळते। भरत स्ट्राईकला असेल नॉन स्ट्राईकला सागर असेल गोलंदाजी मार्क रोशन येतं म्हणत शेवटचा चेंडू चांगला फटका वाडीस लॉंग डिझर म्हणजे चेंडू ट्रॅव्हल होते वन बाउन्स सीमरेच्या जवळ क्षेत्रक्षक तैनात दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव इथं पूर्ण होते। तिसरी धाव घेणार का नाही म्हणतात दोन धावीवर इथं समाधान मानावं लागते दुहेरी धावेने। इथे षटक समाप्त होते, फलक दोन्ही वाढले जाऊन पोचले सात सात या धावसंख्येवर। षटक क्रमांक दुसरं समाप्त झाले आणि फक्त सात धावा स्कोर कार्डवर।
तिसरा षटक घेऊन येतो आहे. गणेश गोलंदाजी मार्गवर सांघिक तिसरं वैयक्तिक पहिलं षटक फलंदाजी मार्गवर फलंदाज सागर म्हणत आता स्ट्राईकला भरत येणारे 12 चेंडू आणि 14 धाव संख्येची गरज. विजयश्री खेळण्यासाठी विचार केला तर काही कठीण नसणार आहे. समीकरण जर आपण पाहिलं तर 12 चेंडू आणि 14 धाव संख्येची गरज. पाहूया गणेशाचा पहिला चेंडू. बरं त्याला लोप उलटा चेंडू चेंडू बिरकावला मिड विकेटच्या डोक्यावरून सी मारे शे पार ब्रँडेड षटकार. जरा सामने जिंकायचा असेल तर परत पाहूया. सागर मात्र खोदून काढतोय चेंडू आणि नक्कीच बॅटीची एज लागते. फलंदाज मात्र इथे बाद केला जात आहे. ब्लॉक होल्ड मध्ये चेंडूची फेक होती एस डीजे. स्कोर कार्डवर अजूनही 8 धाव संख्येची गरज. विजयश्री खेचण्यासाठी येणार आहे 10 चेंडू मला तर वाटतं आणि 8 धाव संख्येची गरज. हा षटकार थोडासा महाग पडलाय तू म्हणजे सांगू सांगाला जरा षटकार पडला नसता तर समीकरण मात्र बदललं असतं या सामन्याचं. नवीन फलंदाज गेलाय फलंदाजी मार्कवर विशाल भरत अशी जोडी खेळणार आहे. स्ट्राईकला विशाल नॉन स्ट्राईकला असेल भरत. गोलंदाजी मार्कवर गणेश पुढील चेंडू फेकी करण्यासाठी सज्ज. पुन्हा एकदा त्यात पैसे चेंडू विकेटचं पतन होऊ शकतं परंतु पाहूया इथे बॅकअप नाही आहे कबर नाही आहे. एक धाव मिळणार आहे किरी धावीने धावफलक जाऊन पोचलंय 14 या धावसंख्येवर. अजूनही 7 धावसंख्येची गरज येणार आहे. 9 चेंडू 7 धावसंख्येची गरज. हा षटक जर संपला या षटकामध्ये आणखीन एक दोन विकेट आले जर धावा नाही दिला तर शेवटच्या षटकात मात्र प्रेशर आईज होऊ शकतात फलंदाज. परंतु पाहूया या षटकात काय होत आहे गणेश काय करणार आहे. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत आणि कॅप्टन स्वतः आहे. स्ट्राईकला म्हटल्यानंतर नक्कीच हा सामना या षटकात संपायला पाहिजे. परंतु पाहूया गोलंदाजाचा विचार केला तर चांगले गोलंदाज आहेत सांगू सांगत. पुढील चेंडू गणेशाचा चांगला फटका परंतु झेल होऊ शकतो. रघुनाथ ऍडजस्ट करते झेलला आणि ऍडजस्ट केला गेला. तुम्ही म्हटलं होतं ह्या जर षटकामध्ये विकेट आणि जर धावा दिले नाही तर शेवटच्या षटकात मात्र करो या मरची पाळी असेल ती म्हणजेच भिसेगाव संघाला एक लहानसं टार्गेट चेस करायचं होतं. परंतु त्यांनी जर विचार केला तर सांगवी संघाच्या बॅट्समनच्या पायावर पाय देऊन पुढे चालले त्यांच्याच मागे मागे न राहिले समोरासमोर चालले. धावफलक जर आपण पाहिलं तर 14 धावा स्कोर कार्डवर 7 धावसंख्येची गरज. विजयश्री खेळण्यासाठी 8 चेंडू 7 धावसंख्येची गरज. 4 चेंडूची फेकी आतापर्यंत गणेशाची. नवीन फलंदाज अशोक स्ट्राईकला खेळतो. फलंदाज अशोक स्ट्राईकला खेळतोय. स्ट्राईक एंडला विशाल असणारे गोलंदाजी मार्गवर गणेश. अजूनही 2 चेंडू शिल्लक असेल. एक डावखुरा गोलंदाज आल्यानंतर गोलंदाज पाहूया काय करतोय. आधी राईट हँड फलंदाज होता आता मात्र लेफ्ट हँड फलंदाज आलाय गोलंदाज गणेश. जर हा चेंडू नीट फेक केला तर नक्कीच होईल षटक मात्र जबरदस्त असेल. हा मात्र डॉट चेंडू 5वा चेंडू डॉट येतोय आणि मला तर वाटतंय आणखीन एक चेंडू पंच आउट आहे का. स्टंपिंग केले पंच स्टंपिंग केले कट कट आउट आहे. ओके 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 अतिशय दक्ष असे पंच
झटतय कृष्णा पंतच्या भूमिकेत, लेग पंतच्या भूमिकेत, थमेट पंतच्या भूमिकेत हर्ष पारदे अतिशय दक्ष असे, पण त्या सामन्यात काही घोटाळा गोंधळ झालेला नाहीये. इथं विकेट्स विकेट जाताना आपल्याला पाहायला मिळतंय, 5-6 विकेट गेलेले आहेत आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर. शेवटचा चेंडू असेल या षटकामधील, तिसऱ्या षटकामधील फक्त 7 धावा खर्च केल्या आणि 3 विकेट गेल्यात. शेवटचा चेंडू जोश गेलाय, जोश मध्ये होश गमवायला गोलंदाज, परत पाहूया बॉलर काय करणार आहे. बॉलर आहे गणेश मात्र इथे स्वतः जोशीला आहे, पेटलाय, पाहूया. इथे फसवा चेंडूला, जेव्हा फुल प्रेशर आहे, जेव्हा कमॉन खतरनाक गोलंदाजी म्हणायला लागेल. चांगली संघाची जर विचार केला तर शेवटचा षटक असणार आहे आता, शेवटचा षटक आणि 7 धावसंख्येची गरज येणार आहे. 6 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज, पाहूया शेवटचा षटक कोण हाताळणार आहे. नक्कीच काही कठीण आव्हान नसणार आहे जर आपण पाहिलं तर, परंतु पाहूया काय होतंय. चला नवीन फलंदाज जो गेलाय जोश, नॉन स्ट्राईकला असेल, स्ट्राईकला विशाल स्ट्राईकला येत आहे, नॉन स्ट्राईकला जोश फलंदाजी मार्गवर भूषण. सामना सुरू होते, 7 चेंडू, 7 धावसंख्येची गरज, थोडस खेळण्याचा प्रयत्न नक्कीच, एक्सपेरिमेंट करण्याचं काही गरज नाहीये, कारण त्या 7 चेंडू आणि 7 धावाची गरज आहे मित्र. नक्कीच एक्सपेरिमेंट करायची काही गरज नसणार आहे. विशाल मला वाटतं साईकला खेळतोय, कारण तर त्याकडे 5 चेंडू आहेत आणि आता 7 धावसंख्येची गरज असेल विजयश्री खेळण्यासाठी. पुन्हा एकदा उशन अप्रतिम गोलंदाज आहे, विचार केला तर चांगला फटका गल्लीत गोंधळ झालाय, पाहूया मुजरा होतोय का. आणि चांगला क्षेत्ररक्षण चेंडू उचलतो, फक्त दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न वाटतो, दुसरी धाव इथे पूर्ण झाली, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथं बाद होऊ शकतो आणि बाद म्हणजे तिसरी धाव घेताना बाद होतोय, पण ते 2 धावा ना, यस यस 2 धावा, तिसरी धाव घेताना बाद. अरे 4 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज, विजयश्री खेळण्यासाठी नवीन फलंदाज जात आहे. कृष्णा खेळणार नॉन स्ट्राईकला, मला तर वाटतंय जोश खेळणार स्ट्राईकला. येणारे 4 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज असताना पाहूया भूषण, मात्र थोडंसं प्रेशराईज झालं असेल, परंतु प्रेशराईजमध्ये खेळत नाहीये, प्रेशर घेऊन खेळत नाहीये, माइंड फ्री खेळतोय आणि तेवढंच माइंड फ्री ते क्षेत्ररक्षक सांगवी संघाचे खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. पुढील चेंडू पुन्हा एकदा कुठं पण चेंडू बाउन्स केला गेला होता कट करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि चेंडूचा काही संपर्क होत नाही. आणखीन एक निर्धाव चेंडू, जबरदस्त अप्रतिम मॅच, अप्रतिम मॅच, सुपर मॅच पाहायला मिळते इथे.
सांगवी वर्सेस भिसेगाव जबरदस्त मॅच. एक डॉट चेंडू येणार, तीन चेंडू आता मात्र पाच धावसंख्येची गरज. पुन्हा एकदा जोश स्ट्राईकला असणारे येणारे तीन चेंडू पाच धावसंख्येची गरज. तशाच तसे प्रतिउत्तर देताना गोलंदाज सांगवी संघाकडून लाजवाब कामगिरी करते पाहूया. पुढील ब्लॉकआउट मध्ये चेंडूची पैकी आणि मला वाटतंय नक्कीच इथे मला तिथे बॅटीला लागून स्टंपला लागलाय मिडलवाला. यस यस हेवं असेल बॅटीला लागून मिडल स्टंपला लागताना इथून दिसला अंपायर. रिप्ले होईल का यूट्यूब मास्टर? यस यस ओके. स्टंपला लागलाय चेंडू, रन नसणार आहे. स्टंप आउट असेल जो बॅट्समन असेल ना त्याने यायचंय. फक्त जो आउट झाला ना बॅट्समन इथं स्ट्राईकला त्याने यायचं. दोन चेंडू राहिलेत, दोन चेंडू पाच धावसंख्येची गरज. ओके जबरदस्त गोलंदाजी म्हणावी लागेल सांगी संघाकडून. खरंच भूषण ज्याच्यावर विश्वास ठेवला होता तोच भूषण मात्र लाजवाब गोलंदाजी करतो. या चेंडूर मात्र नक्की समीकरण समजेल. थोडासा खराब चेंडू वाईट टाकला होता परंतु एक धाव मिळणार नक्की. थोडासा फास्ट फेकण्याच्या प्रयत्नात मला तर वाटतं हा चेंडू लेगेसीच्या बाहेरून गेला आणि एक अव्वंतर धाव धावकाचे धावफलक एकने वाढले जाऊन पोचले 17 या धावसंख्येवर. आता मात्र येणारे दोन चेंडू आणि चार धावसंख्येची गरज. पुन्हा एकदा चांगले चेंडू चेंडू मारलाय वरून क्षेत्रक्षेत्र आहे ना ते विकेट होऊ शकतो आणि मला तर वाटतंय नक्कीच विकेट पतन होत आहे. स्ट्राईक रोटेट झाली, कृष्णा स्ट्राईकला आले. चला नवीन फलंदाज जायचंय. नक्की शेवटचा चेंडू आणि लास्ट विकेट पण आहे. एक चेंडू आणि चार धावसंख्येची गरज असेल विजयश्री खेचण्यासाठी. आणि स्कोर कार्डवर फक्त 17 धावा लागवल्यात. 21 धावा चेस करत असताना इथे मात्र दैन्य अशी अवस्था भिसेगाव संघाची. तशाच तसे उत्तर देताना इथे सांगवी संघाचे गोलंदाज एक चेंडू आहे आणि चार धावसंख्येची गरज. काही चौकार जरी गेला तरी सामना मला तर वाटतं भिसेगाव संघ जिंकू शकतो. परंतु नवीन फलंदाज गेलाय पाहूया कुठेतरी 10व्या 11व्या नंबरचा फलंदाज. फलंदाजीसाठी कठीण काम आहे बाबा. पाहूया काय होणार आहे. भूषण गोलंदाजी मार्कवर आहे. भूषणचा विचार केला तर तो अष्टपैलू खेळाडू आहे सांगवी संघातून. नक्कीच हा चेंडू बाट फेकी करू शकतो असा गोलंदाज आहे भूषणपर्यंत. पाहूया सांगतात नाही क्रिकेट हा खेळत असतो यात काही होऊ शकतं. येणारा एक चेंडू आणि चार धावसंख्येची गरज विजयश्री खेळण्यासाठी. चला स्पीडअप करायचं आहे, स्पीड सजावट करून घ्यायची, सामन्याला सुरुवात करायची. एक चेंडूचा सामना राहिला आहे. मी विनंती करेल की मुलगाव संघ कर्णधार आपण यायचे समोरकडून कक्षाजवळ. एक चेंडू 20,000 चेंडू इथे खराब खराब कामगिरी. इथं बॅड लक बॅड लक आणि आता इथे मात्र खरंच बॅड लक, खूप खतरनाक बॅड लक. इथे विजय होतोय भिसेगाव संघ नक्कीच जबरदस्त.